तर चला आता कॅरी बॅग लावून झालेली आहे आणि काय करते? ऊ निघालते कशी ऊ? परत मग ते करू देत नाही. तुला तुझी पर्स आहे ना, माझी ठेव खाली. काहीच व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही म्हणाल की हे काय अवतार आहे. तर हो, आज 25 तारीख आहे आणि आज आमचं संध्याकाळ जायचं तिकीट आहे. म्हणजे आज रात्री आम्ही निघतो इकडून. महाराष्ट्रामध्ये लग्न आहे माझ्या भावाचं. तर कोणाचं आहे, कधी आहे, त्यानंतर शॉपिंग काय केली, कसं होईल लग्न, त्याच्यानंतर लग्नाच्या सगळ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत ब्लॉग थ्रू येणारच आहेत. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणारच आहेत. पण आज जायचंय मला आणि मला खूप लेट झाले खरं तर हे मेहंदी लावणं वगैरे. कारण की झालं असं की संक्रांत म्हणजे मागचा पूर्ण आठवडा पूर्णपणे संक्रांती आणि हळदी कुंकू प्लस जे मला शॉपिंग वगैरे करायची होती ना, याच्यात गेला. खूप जास्त धावपळ झालेली आहे. म्हणजे पूर्ण म्हणजे बघा की घरची कामं प्लस मला हे युट्यूबचं पण बघायचं असतं. आरुची स्कूल असते शिया छोटी, तिच्या पण तिला पण सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. आणि दिवसभराचं जे आपण रुटीन असतं ना, ते सगळ्या गोष्टी करत करत मग जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करते. पण खरंच छान वाटते, कनेक्टिव्ह व्हायला एक हेल्प होते. मला पण मस्त वाटते ब्लॉग बनवायला. पण मग म्हटलं चला जेवढं होईल ना तेवढं रिअलमध्ये तुम्हाला सांगावं. तर आज सकाळपासून म्हणजे नाश्ता वगैरे झाला माझा आणि बघा आज जायचंय. तर मग एक माझी तयारी सुरू आहे. तर पॅकिंग तर मला करायचीच आहे ते दुपारी वगैरे. मी तुम्हाला ते पण थोडंफार दाखवेल, म्हणजे खूप डिटेलमध्ये नाही कारण खूप जास्त पॅक करायचंय. तर सुरुवात अशी झालेली आहे, तुम्ही म्हणाल की हे एवढंच काय असं केलेलं आहे. तर मी तुम्हाला मेहंदीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की ज्यांचे व्हाईट हेअर असतात, म्हणजे बघा या साईडला माझे थोडेसे आहेत, म्हणजे खूप व्हाईट नाही आहे ते, थोडंसं ते मेहंदी लावून लावून ते मरून कलर झालेला आहे. पण ज्यावेळेस बघा आपल्या हिटने म्हणजे आपल्या डोक्याच्या हिटने पण एकदम एवढे एवढे केस राहतात ना, मग ते थोडं त्याचा कलर पटकन उडतो. तर त्याच्यासाठी मग मी हे डबल मेथड यूज करते. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की एकदम मेहंदी लावायची आणि मग दुसऱ्या दिवशी थोडीशी मेहंदी ठेवायची, ते तुम्ही मग इकडे किंवा तुमचे जेवढे व्हाईट हेअर असतील ना त्याच्यावरती लावायची. पण यावेळेस मी सुरुवातीला लावले, म्हणजे हे दोन प्रकारे आपण करू शकतो. दुसऱ्या दिवशी लावायचं म्हटलं की काय होतं बघा, आज लावलेले केस धुवावे लागतात आणि दुसऱ्या दिवशी परत लावायचे आणि परत धुवावे लागतात. पण या प्रकारामध्ये तसं होत नाही, म्हणजे हे फक्त एमर्जन्सीच्या वेळेस खूप घाई गडबड असेल ना त्यावेळेस आपण असं करू शकतो. म्हणजे कसं, तर आता आज मला मेहंदी लावायची आहे, थंडी आहे खूप जास्त, त्याच्यामुळे माझं प्लॅनिंग आहे 12 आसपास मेहंदी पूर्ण केसांना लावायची. कारण की थंडी पण नको व्हायला सर्दी वगैरे, कारण परत प्रवास करायचं. मग हे नंतरच म्हणजे ऑल सगळ्या केसांना तर मी मेहंदी बघा परतच लावणार आहे, अजून नाही लावलेली पूर्ण केस माझे असे हेच आहेत. आणि मग मी एवढीच लावलेली आहे कारण की बघा हे थोडंसं एक दीड तास एक दोन तास ठेवल, थोडं याला कॅरी बॅग नाही लावली, थोडं सुकलंय पण बघा. कारण की एक जेमतेम 30-40% तरी कलर येईल एवढं मेहंदीने. आणि याच्यानंतर मग मी ज्यावेळेस संपूर्ण केसांना मेहंदी लावेल की नाही त्याचं आणि हे प्लस थोडंसं डार्क व्हायला मदत होते. तर तुम्ही हे दोन्ही प्रकारांमधली कोणतीही एक यूज करू शकता जर तुमचे व्हाईट हेअर असतील तर, आणि बाकी नसतील तर मग काहीच हरकत नाही. तुम्ही फक्त एकदा मेहंदी लावली तरी जमते. खूप जास्त काही नाही म्हणजे खराब झालेले केस खूप छान आहेत, मेहंदी लावायची काही एवढं गरज नव्हते. पण लग्न आहे सो म्हटलं चला लावते. काय झालं आणि सियाचे बघा हे ना थोडे केस खूप डोळ्यावरती येत होते, मग मी हे असं घरीच हेअर कट केलेलं आहे. कारण की पाठीमागचे केस तिचे कट करायचे नव्हते, दिवाळीच्या वेळेसच कट केले होते, त्याच्यामुळे मग पाठीमागे काहीच करायचं नव्हतं. असंही तिला तिचे केस मी वाढवते तर एवढे छान दिसतात. मग पुढचे केस हे होते ना हे पूर्णपणे असे डोळ्यावरती येत होते ना, तर ते मी थोडेसे कट केलेत घरीच. आणि ती तरी सुद्धा म्हणत होती की तिला वाटायचं की मी सगळेच केस कट करते काय नको म्हणत होते, हे की नाही. आणि इकडे बघा आणखी पूर्ण जी मेहंदी मला लावायची आहे ना ती अशी रेडी आहे पूर्णपणे छान आहे. ज्यात आवळा वगैरे आता मिक्स करून ठेवलं आहे मी आणि एक तासाभरामध्ये मी हे लावणार आहे. तोपर्यंत मी जे केसांना जे लावलेली आहे ना मेहंदी ती पण सुकेल. तर त्यामुळे बघा ही थोडीशी सुकतच आलेली आहे आता. आणि मग परत याचा जो लेप लागेल ना त्याच्यानंतर मग मी कॅरी बॅगला रॅप करणार. म्हणजे काय होईल तर केस आपले ड्राय होत नाहीत किंवा तुटत सुद्धा नाहीत, पण मी आता लगेच मग मी कॅरी बॅग लावेल. तर बघा असं हे पूर्णपणे तयारी तर झालेलीच आहे माझी. आणि ह्या आठवड्याभरात ना एवढी माझी धावपळ झालेली खूप दगदग झालेली आहे आणि झोप पण तेवढी जास्त झालेली नाही, थोडंसं म्हणजे दगदग झाली जास्त, त्याच्यामुळे मला असं जर पण आलेलं आहे ओठाला. तर 2-3 दिवस त्याला सुद्धा 2-3 दिवस लागतील पूर्णपणे बरा व्हायला. तर बघा मस्त आम्ही हिंदी लावून झालेली आहे केसांना पूर्णपणे, बघा छान कव्हर करून घेतलेत एकदम. आणि जे इथं म्हटलं होतं बघा हे परत डबल लेअर लावलेलं आहे. आणि आत्ता कॅरी बॅग लावायची म्हणजे काय होतं
तर हे सुकणारही नाही म्हणजे धुवायला सोपं पडतं. तर चला असं एक एक प्लॅनिंग चाललेलं आहे. 12 वाजलेत आहे, स्वयंपाक करून घेते पटपट. आता काय काय ते शेंगदाणे खाते आणि शिया खाते शेंगदाण्याचं कूट. तर चला आता कॅरी बॅग लावून झालेली आहे आणि छान हँडग्लोव्ह घातले होते, त्याच्यामुळे ना हात अजिबात खराब झालेले नाही आहेत. बघा दोन्ही पण मस्त एकदम राहतात छान असे, आणि हाताने लावायचं म्हणलं की सगळे असे रंगून जातात. तर पूर्णपणे कॅरी बॅग लावल्यामुळे म्हणजे शॉवर कॅप सुद्धा लावू शकतो आपण या ठिकाणी. आता 2-3 तासानंतर धुवून टाकते, पण सध्या खूप थंडी आहे इकडे पण बडोद्यामध्ये ना, खूप जास्त थंडी, त्याच्यामुळे 3 तास कसे पण मला असं काढावेच लागणार आहेत. काय करते? ऊनी घालते. कशी ऊनी घालते? माग क्लच लावलाय, ही कशी ऊनी घालते तू? तुझी व्यवनी ऊनी घालते. तुला कोणी शिकवली? अयो जॅकेटच्या गुंडे कसे लावलेत? ओ हे खाली, हे खाली इथं राहिलंय. हा घाला ओनी घाला. हा कशी तू कुणाच बघितलं असं करताना? कसं बघितलं ग तू? मम्मी दिसली होती वय. थांबली नाही. नाही नाही, असं केसांचं कोण करत? असं तूच करते? तुला कुणी शिकवल? पण मीच शिकवली होती. होय, माझ्या तर ध्यानातच नाही अग. किती हुशार झाले पिल्लू माझ. कुठे गो रागवली होती? तशी खेळत होती. मग तुम्ही त्रास देत होता की नाही मला? पण तू तर म्हणते ना मला तू प्यार करते ना मला. आता तो परत काय करत होती? असू द्या. तर बघा पूर्ण थोडा वेळ बसले, कारण केस धुवायच्यात ही अवस्था अशी झालेली. माझ्या ह्यावर थोडीशी मेहंदी थोडी पातळ झाली होती, तर बघा पूर्णपणे अशी अवस्था झाली. आणि हे काढलेलं पण नव्हतं, तर ते छान धुवावं लागेल मला. आणि शियाचं तुम्ही बोलणं ऐकलं असेल ना, तर तिनं क्लच लावत होती केसांना. मी अशीच बसली होती थोड्या वेळ, कारण की म्हटलं थोडंसं 2-3 तास होतील आणि जेवण वगैरे झालं होतं. तर सी असं ना केसांचा असं पिळा घालत होती आणि ते मला दिसलं, तेव्हा मी असं पटकन मोबाईल शूट करण्यासाठी हे केला. तर बघितलं तर तिला बोलली, पण मला वाटलं बोलायची नाही, असते ना कधी कधी. तर ती आणि तर ती छान अशी बोलत होती. मागे क्लच लावला एक आणि जसं मी लावते ना वरती तसं, आणि पुढे असं तिचं चाललेलं होतं. म्हणजे मी वेणी वगैरे घालते कधी, रबर जसं लावते ना ती ऑब्झर्व करते आणि ती तसंच करण्याचा प्रयत्न करते. मग मी तिला थोडंसं बोलत होती, तर मस्त बोलत होती. तर चल आता हे धुवून घेते, वेळ झालेला आहे मस्त. आणि त्याच्यानंतर मग पॅकिंग करायला सुरुवात करूयात. हेच कारण होतं बघा, तुम्हाला मी मग असे म्हटलं ना की एखादा टिपका पडण्याची शक्यता आणि मग कसं नवीन कपडे आपण पॅक करतो ना सगळ्या, तर त्यासाठी मी काही पॅक केलेलं नाही. तर बघा केस धुतल्यानंतर ना छान एकदम मस्त कलर आलाय. तर बघा तुम्हाला कलर दिसत असेल बाहेर, पण थोडंसं उन्हात दाखवलं तर मी मस्त आहे. बघा हे इथले जे व्हाईट हेअर आहेत ना, तर ते असे मस्त याच्यामध्ये मिक्स होऊन जातात, एवढं काही वाटत नाही. आणि हे फक्त मंथली व्यवस्थित जर मॅनेज केलं ना तर छान होतं. आणि पूर्ण केसेस बघा संपूर्ण खूप भारी झालेत. थोडंसं एक मिनटं ऊन येतं इकडे मस्त. आता याला फक्त पाण्याने धुतलेत आणि आता याचं पुढची जी प्रोसेस आहे ती बघूयात. आता तिकडे गेल्यानंतर होईल पुण्यात, कारण की आज काहीच नाही. आता आज फक्त मस्त मेहंदी लावून झालेली केसांना. तर असं एक 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 चाललेलं आहे. आता आवरून घेते पटपट. भारी झाले. तर आता एक एक आवरून घेते सगळं. आणि अशी या म्हणत होती आपल्याला ट्रेनमध्ये बसायला जायचं आहे, आणि तिला सांगितलंच नाही. म्हणजे ती दररोज दुपारी झोपते, पण तिला आज जायचं होतं माहीत होतं ना, त्याच्यामुळे मग ती अशी नको म्हणायची झोपायला. मग परत थोडंसं लोळली आणि मग झोपी गेली ती. सध्या झोपली ती, बरं झालं तोपर्यंत पटकन. माझं आवडतं आता जे जे मेन मेन ठेवायचं. एक पर्स घेतलेली आहे ना, तर ती काय करते माहिती आहे का, की मी जर भरायला लागेल का नाही माझं साहित्य एका डब्यामध्ये किंवा पर्समध्ये, की ती म्हणते की मग माझ्या पर्समध्ये पण ठेव. मग ते उगीच ते लिपस्टिक एक एक काढते त्याकडे ठेवती, दुसरं पण ती मग म्हणते मला पण देगळ्यातलं घालायला आहे ते. आणि असं जरा थोडंसं हट्ट चालू असतं आणि मग काय बोलता पण येत नाही तिला. तर ती झोपली तोपर्यंत मी ज्वेलरीचं जे पण काय आहे ना ते एका डब्यात काढून ठेवते. आणि
तर सियासाठी बघा अशी एक फ्रॉक घेतलेली आहे, मस्त पर्पलची, पर्पल कलर आहे, खूप छान, मला खूप आवडली होती. तर याच्यावरती जे हे बटरफ्लाय आहेत ना, याच्यावरती बघा हे जे मणी लावलेले आहेत ना, हे मीच लावलेले आहेत. आणि हे वरचे ह्याचे लावून झालेत बघा सगळीकडे. आणि खाली ना काही ह्याला लागलेलं आहे, काही ह्याला लागलंच नाही, कारण की जेव्हा वेळ होता, म्हणजे हे मी जरा 8-10 दिवस झाला अगोदरच आणून ठेवलेले होते फ्रॉक, आणि तेव्हा मला वेळ होता जेव्हा तेव्हा हे लावलं, आणि परत काही लावणं झालं नाही. तर बघूयात, आता वेळ भेटला तर लावेला, नाही तर असं बी कुणी एवढं नोटीस करणार नाही. हे हळदीसाठीचं प्लॅनिंग आहे तिचं हे, आणि लग्नासाठीचं जे आहे ना ते वेगळंच आहे. आणि हळदीचं माझं जे असणार आहे की नाही, म्हणजे हळदीला मला मी अशी साडी, म्हणजे हे बघा ही अशी साडी आहे सिल्कची. मी आत्ताच खोलून जास्त नाही दाखवणार, कारण की तुम्हाला पुढचे व्हिडिओज बघायला भेटतील पण. आणि पुण्यात गेलं तर एखाद्या वेळेस मग मी लावून पण बघा, खूप छान आहे. आणि पूर्ण याच्यावरच आहे ना गोल्ड, गोल्डचं पूर्णपणे याच्यावरती शाईन आहे अशी साडी. तर तुम्हाला जास्त आयडिया दाखवली थोडंसं. आणि बघूयात, पुण्यात गेल्यानंतरच मी याचे ब्लाऊज वगैरे पण स्टिच करून घ्यायचे आहेत. आणि जी पण काही शॉपिंग असेल ना उरलेली थोडीफार, ती पुण्यातच आम्ही करणार आहे. लग्नाचं जे असणार आहे ना, तर तो ड्रेस तुम्हाला थोडंसं दाखवते, जास्त नाही दाखवते, मोरपंखी. आणि ड्रेसचा पूर्ण लुकच आहे ना ते तुम्हाला लग्नात भेटेलच बघायला, कारण की पूर्ण लग्नाचे जे पण माझे व्हिडिओज असणार आहेत ना ब्लॉग्स, ते पण मी तुम्हाला दाखवेलच, म्हणजे ते पण करण्याचं आहे शूट. मी सध्या असं झोपले बाळ मस्त, तोपर्यंत म्हटलं पटपट पटपट आवरून ठेवते, कारण की याच्यामध्ये आणखी मला काय वस्तू ॲड करायचे ते करून घेते, कारण की एकदा ती उठली की परत मग ते करू देत नाही. तर बघा, तात्पुरतं असं काढून ठेवते ज्या ज्या पण मला साड्या घ्यायच्या, म्हणजे जरा एक दोन चांगल्या, एक दोन असं डेली यूजला म्हणजे सहज घालता येतील अशा, हे या अशा एक दोन. त्याच्यानंतर हे सगळे कपडे हे आरुचे सियाचे, आणि हे हळदीचं लग्नाचं जरी झालेलं असलं तरी एक्स्ट्रा तिच्या एक दोन आहेत फ्रॉक पहिल्या पण ज्या छान आहेत त्या पण घेतलेल्या आहेत, जर लागतील तर असं इतर वेळी पण चांगल्या जरा कपडे लागतील त्याच्यामुळे. तर हे पूर्ण काढून ठेवले. अजून जसं पण हे एक्स्ट्राचे ब्लाऊज वगैरे जे आहेत ना ते सगळं काढून ठेवले असं, आणि यांचे कपडे पण काढायचे आहेत अजून. तर जेवढं होईल तेवढं पूर्ण कपाट खोलून ठेवले, आणि जे दिसतंय ना त्याच्यानुसार मग ठरवते की कुठले घ्यायचे आहेत आणि कुठले नाही घ्यायचे. काढून तर ठेवते अगोदर सगळं, काढून ठेवते असं बेडवरती, म्हणजे कसं आयडिया येऊन झाली की हां एवढ्या दिवसाचं प्लॅनिंग आहे आणि मग एवढं एवढं मला हवं आहे ना, त्यानुसार मग मी सगळं काढून ठेवते आणि पटपट मग भरायला घेते, कारण की असं काढलं ना सोपं होईल, कारण की एक एक जर भरत गेलं तर लक्षात येणार नाही की मी किती घेतले आणि काय घेतले ते. तर असं बघा, खूप खूप साड्या आहेत पण असं समजे नाही की नाही का, म्हणजे कोणती घेऊ आता. लग्नाचं तर मेन ठरले पण मग अगोदरचे 2 दिवस म्हणा किंवा नंतरचे 2 दिवस कोणते, मग साधे असतील किंवा त्याच्या थोडेसं पुढचे असतील, तर असं हे चाललेलं आहे. तर बघूयात, तरी पण सगळं काढते आणि व्यवस्थित ठेवते. बघा, पूर्ण हे बॅग तर भरली आणि ह्याच्यात फक्त नवीन कपडे भरलेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं तरी पण हे बॉक्स ते सगळं तसंच आहे, एवढे भरलेत दररोजचे वेगळेच आहेत. अजून बॅग भरायचं सगळ्यात अवघड काम आहे, कारण की 2 मुलांना घेऊन बॅग भरायची म्हणलं की एका बॅगमध्ये चौकांचे 2-2 ड्रेस फक्त नवीन टाकले की एक बॅग भरून जाते, आणि परत वापरायचे वेगळे, थंडीचे वेगळे, आणि असं करत करत एवढं सामान होणार आहे, माहीत नाही कसं होणार आहे. 2 तास मला खूप टेन्शन येत आहे आता, कारण की फक्त आपण ज्यावेळेस घोकतो ना की मला हे न्यायचं ते न्यायचं त्यावेळेस काय वाटत नाही, पण ज्यावेळेस वेळ येते ना की आता हे भरायचंय त्यावेळेस खरा स्ट्रगल सुरू झालेला असतो. तर बघूयात, आता ऍडजस्ट तर करावं लागणार आहे जसं जसं होईल, आणि वरून ते परत मला म्हणतील की माझे काय फक्त 2 शर्ट आणि 2 पॅन्ट आहेत म्हणून, है की नाही. तर चला बघूयात, भरते कोंबून कोंबून तरी सुद्धा. जायची वेळ झाली.
झालेली आहे आणि आम्ही सगळे तयार झालोय. तर तुम्हाला फायनल एकदा बॅग दाखवते, कारण मी पॅकिंग करताना फक्त एक बॅग दाखवली होती आणि पूर्ण बॅग दाखवते आता. तर बघा ही एकच बॅग दाखवलेली. तर हे सगळं जास्त झालेलं आहे आमच्याकडे यावेळेस शॉपिंग लग्नाचं. आणि शियाची बघ, दाखव तुझी पर्स दाखव. हा तर असे मी सगळेजण रेडी झालेले आहोत. तर चला आता आम्ही निघतोय, एक 5 मिनिटात आम्ही निघतोय आता. तर पुण्यामध्ये गेल्यानंतर पण नंतर दाखवेल आणि नंतरचे पण जे पण काय ब्लॉग्स असतील ना ते तुम्हाला बघायला भेटणारच आहेत. तर चला आता हा व्हिडिओ मी इथं संपवते. सिया तुला तुझी पर्स आहे ना माझी ठेव खाली. दोन पर्स कशाला घेते तू? मी ठेव खाली, मी घेते माझी. चल लवकर, तुला नाही तुला उचलत असते एवढं.